सुमिताई अगं निखिलजींचा फोन येतोय, खूप मिस कॉल आहेत. अगं पण तू काय काय चाललंय? कोणाचा फोन आहे? मैत्रिणीचा फोन आहे अगं तिच्या. हो का? ती मानलेली मैत्रीण? नाही नाही, आता खरंच मैत्रीण आहे. पण ही वेळ आहे का फोन करण्याची? अगं ठीक आहे ना, विश करण्यासाठी फोन केला असेल. आणि कसं आहे, आजकालच्या मुलांना तेवढी मोकळीक द्यावी. बर, मी आलेच. मी वहिनीला जेवणासाठी मदत करते. हॅलो. हा नशीब, तुला माझ्याशी बोलायला वेळ मिळाला. काय बोलायचंय, पटकन बोला. एअरपोर्ट वर पोहोचलोय मी, आणि आता सामान वगैरे कलेक्ट करून तुझ्याकडे यायला मला एक मॅक्सिमाइज 1.5 तास लागेल. काय, तुम्ही खरंच येताय? मोठं कसं येणार डार्लिंग. पण कशाला येतात, लग्नानंतर आपण भेटणारच आहोत ना. तसं तर आपल्याला आता जन्मभर एकमेकांना सहन करायचंय, पण ते नवरा बायको म्हणून. आजची आपली डेट ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून. काहीतरी काय बोलताय तुम्ही. अरेंज मॅरेजचा ना नेमका हाच प्रॉब्लेम आहे. लग्न ठरलं की डायरेक्ट शुभमंगल सावधान करतात. लग्न आधीचा रोमॅन्स एन्जॉय करू देत की. बिना लायसनची गाडी चालवण्यात एक वेगळंच थ्रिल असतं, ते थ्रिल अनुभवायचं. अहो पण मी असं काही करणार नाही. एक मिनिट, तुला मी नक्की आवडतो ना? हो मला आवडता, पण हा मग आज माझी गर्लफ्रेंड बनून मला भेटायला ये. ही रात्र आपण दोघेही आयुष्यभर विसरणार नाही. आय बेट यू. एनिवे बाकीचं आल्यावर बोलूच, ठीक आहे? बाय. हा आणि हो, तू घराबाहेर नाही आलीस तर मी काय करणार आहे माहितीये तुला. हॅलो, मी काय म्हणते माझं ऐका. सुसी यू सून. मला खरंच नाही जमणार. हॅलो सुमी. कोणाशी बोलते शक्य आहे भाऊ? काय म्हणतात? तू ना या मैत्रिणीला एकदाच सांगून टाक की जे काही बोलायचंय, जे काही फोन करायचं ना सगळे लग्नानंतर, तिला म्हणा आमच्या घरात असं उगाच मैत्रिणीशी फोनवर बोलायला चालतच नाही. सांगून टाक आत्ताच. प्राचू, मैत्रिणींशी गप्पा मारायला कोणी नाही म्हटलंय ग. पण लग्नाच्या गडबडीत मैत्रिणीशी गप्पा मारणं म्हणजे गणिताच्या तासाला मराठीची कविता पाठ करण्यासारखं नाहीये का? आत्ता काय महत्वाचं आहे? गणिताचं इक्वेशन पाठ करणं. आगाव झालीस नुसती. मी हे म्हणते, आत्ता कशाला प्रायोरिटी द्यायला हवी, मैत्रिणीला का घरच्यांना? घरच्या माणसांना बाबी आत्या. गुड, मजा खाली जा, जेवणाची सगळी तयारी झालीये. तुझं केवण ना, माईने सगळे तुझ्या आवडीचे पदार्थ केले आहेत. जा पळा. शशांक, शशांक जेवायला. युनायटेड स्टेट्स, अमेरिकेहून कोणाचं पत्र आलं असेल? काय दादा, मी सांगणारच होतो. कधी? व्हिसा मिळाल्यानंतर का अमेरिकेला पोहोचल्यावर? दादा मला लेटर आजच आलाय, फक्त घरातल्या कामाच्या गडबडीत सांगायचं राहून गेलं. हे वाक्य तू बोलूच नकोस, इतकी महत्वाची गोष्ट तू विसरणं शक्यच नाही. तसं नाही दादा, ही गोष्ट लक्षात ठेव. आपल्या कानिटकर कुटुंबाचा एक अलिखित नियम आहे, आपण कुठली गोष्ट एकमेकांपासून कधी लपवून ठेवत नाही. बरोबर. हे बघ, तुझ्या प्रगतीच्या आड मी कधीच येणार नाही बाळा. कधी जावं लागणार आहे? कोण कुठे जात आहे? हिला काय सांगू नकोस, रडारड सुरू होईल.
नाही मी याला सांगत होतो माईने घरातल्या सगळ्या मुलांना आपल्या पदराशी बांधून ठेवलंय. बांधूनच ठेवणार. माझी मुलं आहेत ती. या घरात सगळेजण माझ्या अवतीभोवती पाहिजे. बरं आता सांगणार आहात का कोण कुठे चाललंय? काय रे हा कागद कसला तुझ्या हातात? अहो काय चाललंय तुमचं सांगाल का? माई माई दादा आजचा दिवस सुमीचा आहे. आपण तिचे लाड करूया. सगळे एकत्र एन्जॉय करूया आणि याबद्दल नंतर बोललो तर नाही चालणार का? चला चला जेवायला चला उशीर झालाय. बघता बघता सुमीच्या केळवण्याचा दिवस आला नाही. घर हे माझे आनंदाचे दाराशी सुरेख नक्षी जोडीत जाती मना अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत राहा.